नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माय जी व्ही नोकरीमध्ये पोलीस भरती अपडेट्स दोन हजार वीस हे आलेला आहे तर ते काय अपडेट आहे बघूया राज्यात पोलीस पदावर अधिक अधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील चौदा जिल्ह्यांमधून प्र, इच्छुक प्रशिक्षकी उमेदवारांना निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्येही लवकरच सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे म्हणजे ज्यांना जे जा इच्छुक उमेदवार आहेत अशा चौदा जिल्ह्यांमधून त्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरू असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या या संदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरू करण्यात येईल असे म्हणाले राज्यात चालू वर्षाअखेर बारा हजार पाचशे पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध शीख पारसी जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिक अधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुशंगाने त्यांची तयारी करून घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे तर उमेदवारांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचणीमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी वर्धा कोणते कोणते जिल्हे आहेत ते आता आपण बघूया सध्या वर्धा गडचिरोली अमरावती नांदेड जालना पुणे यवतमाळ परभणी सोलापूर औरंगाबाद बुलढाणा नाशिक बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर इच्छुक उमेदवारांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करायचा आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये दे प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड प्रक्रिया करण्यात येत असून त्यानंतर सदर जिल्ह्यामध्येही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येतील असे मंत्री मलिक यांनी सांगितले तर काय शिकवणार हे आता आपण बघूया आता प्रशिक्षणामध्ये तुम्हाला प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुशंधाने आवश्यक सामान्य ज्ञान आणि इतर माहिती शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅक सूट आणि बूट खरेदीसाठी एक हजार रुपये पुस्तकाच्या खरेदीसाठी तीनशे रुपये प्रतिमा एक हजार पाचशे रुपये याप्रमाणे दोन महिन्यासाठी तीन हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज नियारी देण्यात येणार आहे प्रशिक्षण हे दोन महिन्याचे असणार आहे तर पोलीस भरती कागदपत्रे बघूया जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात किमाल शंभर विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यात कमाल शंभर तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी साधारण पाच लाख साठ हजार रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे मात्र एखाद्या जिल्ह्यात किमान तीस विद्यार्थी आले तरी त्यांना प्रशिक्षण देणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आलेले आहे असे मलिक यांनी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी काही ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर व्हिडिओला लगेच लाईक करा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण भेटला याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनो राज्यसेवा प्रिलिम दोन हजार वीसच्या तयारीसाठी जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरचा अभ्यास केला नसेल तर त्याचा उपयोग नाही तर मित्रांनो हे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं सोल्युशन्स आपले अनअकॅडमीनं खास तुमच्यासाठी की जे अनुभवी प्रशिक्षक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत हे जी व्हिडिओची जी, जी सिरीज आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की पहा आणि मित्रांनो या यशाच्या संधीचा नक्की फायदा घ्या तर या ठिकाणी प्रतिभा मान्य असे व्यक्ती ज्याचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पेपर त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज सर्व हे तुम्हाला अनअकॅडमी या ॲपवर तुम्हाला उपलब्ध आहे त्या ॲपची लिंक आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर सोल्युशनच्या बॅचची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की या बॅचला काय लवकरात लवकर जॉईन करायचं आहे जर तुम्हाला अनअकॅडमीचा एखादा कोर्स जर आवडला असेल तर त्या कोर्सला मित्रांनो जैन झिरो फाईव्ह जैन झिरो फाईव्ह असं जर तुम्ही त्या ठिकाणी कोर्स कोर्समध्ये जर टाकलं तर तुम्हाला निश्चितपणे दहा टक्क्यापर्यंत डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे तर लवकर जॉईन व्हा आणि कमीत कमी हे फ्री जी बॅच आहे याला नक्की जॉईन व्हा